ही एकमेव स्पर्धा अशी असावी की ज्याच्यामध्ये प्रायोजक असूनही, भक्कम प्रायोजक असूनही त्या प्रायोजकाचं कुठेही नाव येत नाही, तर प्रायोजक ज्या गावात जन्माला आला, ज्या गावात तो लहानाचा मोठा झाला, ज्या शहरामध्ये त्यांनी उद्योगधंदा किंवा जे काही केलं, ज्या शहरांनी त्याला एक स्थैर्य दिलं, नाव दिलं, त्या शहराचं नाव त्यांनी पुढे केलं. या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या 125 वगैरे एकांकिका झाल्या असतील, 25 आल्यात अंतिम फेरीत, पाचाला एक असं प्रमाण धरत 125 एकांकिका तरी बघितल्या असतील. त्या बघण्यासाठी लागणारे कष्ट हे मला वाटतं कमाल आहेत, कमाल. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अहमदनगर महाकरंडक स्पर्धा सुरू झाले कालपासून आजपर्यंत, फटाफट या स्पर्धेचे स्पर्धक आपल्या इथे येऊन त्यांचं उत्तमोत्तम असा एकांकिका आपल्या समोर सादर करीत आहेत. आणि याच स्पर्धेसाठी जे परीक्षक लाभले आहेत ते म्हणजे संजय मोरे सर माझ्यासोबत आहेत. सर, कसं आहात तुम्ही? मस्त. सर्वप्रथम या स्पर्धेला मला परीक्षक म्हणून बोलवल्याबद्दल मी आभार मानतो, कारण या स्पर्धेला मला वाटतं 8-10 वर्ष झालीत, पण मी गेले 4-5 वर्ष ऐकतोय आणि खूप प्रतिष्ठेची समजली जाते. आज इथे प्रत्यक्ष मी आलो, पाहिलं आणि मला कळलं की ती का प्रतिष्ठेची समजली जाते, कारण महाराष्ट्रभरातनं जवळजवळ त्याची 7 किंवा 8 केंद्रातनं त्यांच्या प्राथमिक फेऱ्या होतात. मग अंतिम इथे 3 दिवसाची खचून अशा 24-25 एकांकिका असतात आणि त्या अत्यंत चोखंदळपणे निवडलेल्या असतात. आणि इथे आल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगावं असं काय वाटतं की ते इथलं उत्तम आयोजन, उत्तम आयोजन. बरं, ते उत्तम आयोजन नुसतं 1-2 माणसांवर अवलंबून असतं, तर वरपासून खालपर्यंत एक फळी ठरवून दिलेली असते. मधल्या फळीतला किंवा खालच्या फळीतला एखादा जर तुकडा तुटला तर अख्खा डोलारा कोसळू शकतो, पण इथे ते घडलेलं नाही. प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित काळजी घेतली जाते. आम्ही जरा वयाने थोडे वरिष्ठ आहोत, त्यामुळे आमची थोडीशी त्या नोकरीमध्ये वारंवार, पण त्याला ते अगदी न कंटाळता ती सगळी व्यवस्था करतात, जेणेकरून एकांकिका बघण्यासाठी आम्ही अत्यंत प्रफुल्लित मनस्थितीत असू. आणि आज दिसत आहे, काल 12 वाजेपर्यंत चाललो होतं, 8 एकांकिका बघितले, आज सकाळपासून बघतोय, पण अजूनही थकवा बिकवा काय आलेला नाही. सर्व एकांकिका चांगल्या आहेत असं मी खोटं अजिबात सांगणार नाही. 1-2 कदाचित अगदीच वाईट असतील, असतात, पण त्याला नाही लागलं ते होतं, म्हणजे उडदा माझी काळे गोरे म्हणतात तसं. परंतु एकंदरीत फार उत्तम आयोजन आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते, पूर्वी करंडक असायचे, मग काय म्हणतात ते अजून काहीतरी करंडक, प्रमुक करंडक, महाकरंडक सगळे होते, पण प्रत्येक करंडकाच्या मागे आता ही एवढी स्पर्धा भरवायची, मोठा महाकरंडक, लाखालाखांची बक्षिसं द्यायची, म्हणजे एकट्या दुकट्याचं काम नाही, त्याला प्रायोजक लागतात. त्यामुळे उघड आहे की या प्रत्येक महाकरंडकाला प्रायोजक असतात आणि ते आपल्याला त्यांच्या प्रायोजकाच्या नावावरनं कळतं की ते कोण प्रायोजक आहेत. परंतु ही एकमेव स्पर्धा अशी असावी की ज्याच्यामध्ये प्रायोजक असूनही, भक्कम प्रायोजक असूनही त्या प्रायोजकाचं कुठेही नाव येत नाही, तर प्रायोजक ज्या गावात जन्माला आला, ज्या गावात तो लहानाचा मोठा झाला, ज्या शहरामध्ये त्यांनी उद्योगधंदा किंवा जे काही केलं, ज्या शहरांनी त्याला एक स्थैर्य दिलं, नाव दिलं, त्या शहराचं नाव त्यांनी पुढे केलं, स्वतःचं नाव पुढे केलं नाही. नाहीतर तुम्हाला सांगायला नको की नावासाठी लोक किती आसूसलेले असतात. अगदी आम्हाला जरी विचारलं तुम्हाला काय वाटतं, तर हे म्हणले की नमस्कार मी संजय मोरे सांगतोय, काय समजा मी नाही माझं नाव घेतलं तर काय फरक पडतो, पण नाही, ते प्रत्येकाला नाव हवं असतं. इथे नाव नको असलेलं माणूस प्रायोजक आहे, खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. असं अशी माणसं जगात असतात आणि अशी माणसं जगात असतात म्हणून जग चालतं असं मला म्हणावं वाटतं. अजून मी थोडं बोलू का? हो हो सर, हो हो. या एकांकिकाच्या निमित्ताने मला एक सांगावं असं वाटतं की एक महाराष्ट्रामध्ये, मला महाराष्ट्र मला वाटतं एकमेव राज्य असं होईल जिकडे वेगवेगळ्या स्तरावरती, म्हणजे विनोदी एकांकिका स्पर्धा होतात, ग्रामीण एकांकिका स्पर्धा होतात, एकांकिका स्पर्धा होतात, लोकनाट्याच्या स्पर्धा होतात, संगीताच्या स्पर्धा होतात, एकपात्री, द्विपात्री, तिपात्री अशा अनेक चालूच असतात. आणि इतक्या मोठ्या पद्धतीने उहापोह करणारं मला वाटतं महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं भारतातलं. त्यामुळे सर्वप्रथम या प्रायोजकांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे आणि तिथे असलेल्या जनतेचे मी आभार मानतो की अजूनही ते सांस्कृतिकदृष्ट्या इतके जागरूक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या 125 वगैरे एकांकिका झाल्या असतील, 25 आल्यात अंतिम फेरीत, पाचाला एक असं प्रमाण धरत 125 एकांकिका तरी बघितल्या असतील. त्या बघण्यासाठी लागणारे कष्ट हे मला वाटतं कमाल आहेत, कमाल आहेत. त्यातून या 25 निवडायच्या, प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व मिळावं ह्याची खटपट करायची,
काही विभाग आहेत जिथे हा सांस्कृतिक जागरूकता थोडी कमी आहे, तिथे काही दिवस तुम्हाला सुरुवातीला एकांकिकांचा दर्जा कमी दिसेल, परंतु मला असं वाटतं की त्या त्या केंद्रातले लोक आहेत त्यातला एखाद दुसरा प्रतिनिधी आहे त्याला 3 दिवस या स्पर्धा असतात, तर ते जे काही 2-3 प्रतिनिधी आहेत, एक समजा 25 एकांकिका असतील त्यातले मुंबई पुणे ठाणे काय जे असेल ते, त्यांना 2 प्रतिनिधींना लेखक किंवा दिग्दर्शक कुठल्या तरी त्यांना 3 दिवसासाठी इथे बोलवावं, त्यांना अख्खी स्पर्धा दाखवावी, त्यांनाही कळलं पाहिजे की काय पद्धतीने चाललंय, आपण पुढे आहोत मागे आहोत खूप मागे आहोत का बरोबर आहोत, बरोबर आहोत, आणि त्याचं एक शिबिर वगैरे घेण्यापेक्षा त्यांना त्यांचं शिकू दे, त्यांना लक्षात येईल की ते कमी कुठे पडतात, ते त्यांच्या गुणवत्तेत कमी पडत नाही बरेच वेळा, तर जी काही माध्यम आहे त्याची जी व्याप्ती आहे ती मोठ्या शहरांमध्ये नाही आजारी म्हणा किंवा आपसुकपणे जास्तच आहे, आणि ही जी आहे यांना थोडी ती कमी आहे ती व्याप्ती, त्यामुळे त्यातून त्यांना आपसुक काहीतरी शिकायला मिळेल, आणि शिबिर वगैरे करण्यापेक्षा काय खरं 15-20 लोकांना एवढे मोठे प्रायोजक आहेत, त्यांना 15-20 लोकांना 30 लोकांना इथे 3 दिवस स्पर्धेला बोलायचं आणि त्यांना दाखवायचं की असं चाललेलं आहे आणि तुमची ती प्रगती ही व्हायला पाहिजे आणि हे अशा पद्धतीने केलं पाहिजे, आणि हे एक आपण काय म्हणतो आपण ब्रीद वाक्य म्हणावं एखाद्या, तसं हे ब्रीद म्हणून आपण ही एकांकिका स्पर्धा पुढे नेली पाहिजे, मी वयाने केवळ मोठा आहे म्हणून गुणवत्तेने निश्चित नाही, अनुभवाने थोडासा आहे म्हणून या महाकरंडक स्पर्धेला माझे मनापासून आशीर्वाद. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या महाकरंडक यामुळे असे जे काही करंडक आहेत त्यांनी एक गोष्ट जरूर होते, अनेक लोक काम करत असतात परंतु एक वेगळा शब्द आहे पण सांस्कृतिक रोजगार निर्माण होतो, म्हणजे एकांकिका बघायला मिळतात, आता जे आयोजन करत असतात ती जी मुलं असतात त्यांना सुद्धा बघायला मिळतात, बघून बघून कदाचित त्यातल्या एकाला वाटतं की आपण बघावं, बरोबर, की एक दुसऱ्या एका मी करंडक स्पर्धेला गेलो होतो तिथे एक मुलगा होता 3-4 वर्षापूर्वी, यावर्षी मी परत गेलो होतो तर तिथे तो चक्क काम करत होता, म्हणलं तुला कसं काम करू असं वाटलं, नाही आमच्या घराला तशी काही पार्श्वभूमी नाही पण मी इथे 2-3 वर्ष असं काम करत होतो, छोटे हे आणते आणते, आणि मग मला असं वाटलं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी प्रयत्न केला आणि बरं झालं आणि मला आता 1-2 प्रमुख भूमिका मिळाल्या. हा मला म्हणायचं तो हा सांस्कृतिक रोजगार या स्पर्धेसाठी जी राबणारे लोक आहेत ते निश्चित काय आर्थिक लाभ मिळणार, 38 वर्ष आम्ही काम करून आम्हाला काय भरभक्कम लाभ मिळाला तर त्यांना काय मिळणार, म्हणजे ही काय ना एक हौस आहे ही इच्छा आहे स्वतःच्या मनाने, त्यांना किती त्रास होत असेल, आई वडील म्हणत असेल कशाला जातो, नवीन लग्न झालेला नवरा हिरोचं काम करायला जातो, बायको म्हणत असेल माझ्यापेक्षा तुम्हाला तिकडे बरेच, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा ते काम करतात तेव्हा असं वाटतं की ही एक भूक असते, बरोबर, सांस्कृतिक भूक, आणि सांस्कृतिक भूक आता आपल्याला भूक लागली ना तर आपण भाजी भात काय ना काहीतरी करून खावं, पण ही जी भूक आहे ही तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये जे जे भाग तुम्ही हाताळता त्याच्यातच काम करून मिळू शकतो, नटाला अभिनय करून, संगीत दिग्दर्शकाला संगीत करून, नेपथ्याला नेपथ्य, आणि हा एक तसं बघायला गेलं ना तर हा एक अद्भुत प्रकार आहे, 100 तरी एकांकिका स्पर्धा होत असते महाराष्ट्रात वर्षाला, म्हणजे काय 100 स्पर्धा 365 दिवस, म्हणजे आठवड्याला 2 स्पर्धा झाल्या, बरोबर, हे काय म्हणजे किती अजस्त्र आणि अगडबंब आहे सगळं, आणि या सगळ्याला माझे मनापासून खरंच खरंच सर खरंच खूप धन्यवाद आमच्या गप्पा मारल्याबद्दल, तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतो कारण का तुम्हाला खूप साऱ्या एकांकिकेचा परीक्षण करायचं आहे, पुढे सुद्धा आपण असंच भेटत राहू, आणि पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल, थँक्यू.